मंडळी बिग बॉस मराठी 3 मध्ये झळकलेले स्पर्धक आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण झाली. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर हे दोघंही सध्या अनेक ठिकाणी भेटी देत होते, अनेक ठिकाणी यांचा सत्कार होत होता. पण या कार्यक्रमांमुळे हे दोघंही अनेकांच्या संपर्कात येत होते. विशेषतः आदिश वैद्य हा तर PBCL या क्रिकेट स्पर्धेत महेश मांजरेकरांच्या टीममध्ये खेळत होता. नुकतंच या स्पर्धेचा शेवट झालाय आणि यानंतर आदिशचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. नुकतंच आदिशने सोशल मीडियावरती पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. तर मंडळी, दुसरीकडे मिनल शाह आणि सोनाली पाटील या दोघींची सुद्धा तब्येत बिघडली. नुकतंच सोशल मीडियावरती पोस्ट करत या दोघींनीही आजारी असल्याची माहिती दिली. मिनलला व्हायरल इन्फेक्शन झाले, तिने कोविड टेस्ट केली पण ती निगेटिव्ह आली. तसंच मिनलने सध्याची बाहेरील परिस्थिती पाहून असं म्हटलंय की बिग बॉसचे घर यापेक्षा जास्त सुरक्षित दिसतंय, कारण बाहेरची परिस्थिती खूप खराब आहेत, त्यामुळे काळजी घ्या, घरातच थांबा आणि सुरक्षित राहा, असं मिनलने तिच्या सर्व चाहत्यांना म्हटलंय. तर दुसरीकडे सोनाली पाटील हिने तिच्या परिवारासोबतचा एक व्हिडिओ शेअर करत तिची तब्येत बिघडल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. यात सोनाली म्हणते, तुमचं सगळ्यांचं खूप प्रेम मिळतंय मला आणि माझ्या परिवाराला. हो, तुम्हीही त्याचाच एक भाग आहात. खूप नव्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत, पण तब्येत ठीक नसल्याने काहीच नाही करत आहे. पण तुम्ही सर्वजण स्वतःची काळजी घ्या, प्रार्थना करा. या कोरोना, ओमिक्रॉन आणि अजून काहीही येऊ, आपण सगळ्यांवर मात करू, कशाला भ्याचं. गॉड इज ऑलवेज विथ अस, स्टे हॅपी, स्टे स्ट्रॉंग. तर अशा प्रकारची पोस्ट करत सोनाली पाटीलने तिची तब्येत ठीक नसल्याची माहिती सर्व चाहत्यांना दिली.